नमस्कार मंडळी, मी ज्योती पवार। आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्योती किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर मी आज तुम्हाला शिकवणार आहे भरलेली वांगी। ती भरलेली वांगी कशी करायची ती माझ्या पद्धतीने मी तुम्हाला आज दाखवणार आहे। तर चला मग, तर बघा मंडळी, मी 5-10 मिनिटं पहिले 5 किंवा 10 मिनिटं पहिले मिठाच्या पाण्यामध्ये ही वांगी भिजायला टाकली होती। तर तुम्ही पण तसंच करा, 5-10 मिनिटं पहिले पाण्यात मीठ टाकून द्यायचं आणि ती अशी कापलेली वांगी या पाण्यामध्ये ठेवायची 5-10 मिनटं। का की तिच्यामधला जो तो कडवटपणा असतो ना, तो बघा या पाणीमध्ये आपल्याला दिसतो जे बघा पाणी असं काळं होऊन जातं, त्याच्यात ते आतमध्ये जो कडूपणा असतो तो सगळा या पाण्यात मिठाच्या पाण्यामध्ये निघून जातो ठीक आहे। तर आपण तिला आता बघा, मी अर्धा वाटी शेंगदाणे घेतले आहेत, त्याच्यामध्ये जिरं आणि लसूण मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे। 1 चमचा तिखट टाकलेलं आहे आणि थोडी हळद घातलेली आहे आणि चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि कोथिंबीर धुवून इथे ठेवलेली। आता ही पण आपण याच्यात मिक्स करून घेऊ आणि मग मी आता तुम्हाला शेंगदाण्याची भरलेली वांगी माझ्या पद्धतीने दाखवते। तर तुम्ही पण तसंच करा, 5-10 मिनटं पहिले मिठाच्या पाण्यात ती वांगी कापून भिजू द्यायची आणि मग तिचं असं या पद्धतीने तिला भरून इथे तेल गरम करायला ठेवलंच मी साईडला। असं एक एक वांगं भरून ते तेलामध्ये गरम तेलामध्ये तिला ठेवायची 15 ते 20 मिनटापर्यंत। तिला 5 ते 10 मिनटापर्यंत तिला अशी शिजू द्यायची। अशी एक एक करून सगळी वांगे आपण तेलामध्ये सोडूया। तर बघा मंडळी, आता मी सगळी वांगी भरून अशी इथे तेलामध्ये मी तिला वाफायला ठेवलेले आहेत। आता मी तेलामध्ये या वाफीमध्ये त्यांना कमीत कमी 5 मिनटापर्यंत या वाफीमध्ये शिजू देईल आणि नंतर मग त्याच्यामध्ये पाणी टाकेल आणि पाणी टाकल्यानंतर तिला 10-15 मिनटं हे बघा आता 5 मिनटं याला वाफीमध्ये शिजू द्यायचं आणि असं भरून झाकण ठेवून द्यायचं फक्त 5-10 मिनटासाठी मंडळी। तर बघा मंडळी, आता आपण 5 मिनटं पहिले वांगे ठेवले ते 5 ते 7 मिनटं पहिले। तर आता बघा झाकण काढलं मी आणि बघू शकता आपण हे पहिले कसे होते, आता त्याला वाफ दिल्यानंतर कसे झाले ते। तर मग आता आपल्याला असं 5-10 मिनटं पहिले त्याला शिजून घ्यायचं चांगलं मसाला याच्यामध्ये परतून घ्यायचं आणि नंतर मग त्याला या साईडला म्हणजे बॉईल पाणी ठेवलेले करायला। तुम्हाला केव्हा मी नेहमी सांगते की बॉईल करूनच पाणी टाकायचं भाज्यांमध्ये। तर बघा मी आता या पद्धतीने त्याच्यामध्ये 1/2 ग्लास पाणी टाकते। आता हे आपलं 1/2 ग्लास पाणी जे टाकलेलं आहे, आता हे आपण कमीत कमी त्याला 10 ते 15 मिनटं शिजू द्यायचं। तेव्हा आपण त्याला वाफून घेतलं तर त्याला आता शिजू द्यायचं 10 ते 15 मिनटं भरलेली वांगी। आता आपलं झाले म्हणजे 10 मिनटापर्यंत आपले वांगी आता अशी शिजले गेले बघू शकता आपण। तर ही आहे भरलेली वांगी, तर ही पूर्णपणे आता तयार झालेली आहे। तुम्ही लगेच ताटात घेऊ शकतात, खायला बसू शकता आणि मला कमेंटमध्ये सांगू शकतात की मावशी वांगं फार छान झालेलं होतं, पुन्हा अजून एखादी रेसिपी दाखवा वांग्याची तर मी नक्की दाखवल। तरी मंडळी, मी ज्योती पवार आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि माझी रेसिपी होती आजची भरलेली वांगी। तर वांगी कशी लागली खाऊन बघा आणि नक्की मला कमेंटमध्ये सांगा। फॉलो करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा। बाय बाय, जय महाराष्ट्र।